जिल्ह्यातील सध्या चर्चेत असणारे दैवत वृद्धाश्रमातर्फे मायेची फुंकर मनोरुग्ण रेफर सेंटरची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन पार पडलंय. बोरवाडी गावात वृद्धाश्रम सुरू होऊन 2 वर्षे उलटली आहेत. दैवत वृद्धाश्रम सुरू असताना बऱ्याच ठिकाणी मनोरुग्ण महिला वृद्ध तरुण भटकताना दिसायचे. हे मनोरुग्ण बेवारस असल्यामुळे यांच्यावर उपचार होत नाहीत. हे मनोरुग्ण विविध आजारांना बळी पडतात. मनोरुग्ण महिला असल्यास या महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. यामुळे या बेवारस मनोरुग्णांना दैवत वृद्धाश्रमातर्फे प्राथमिक उपचार देऊन कायमस्वरूपी त्यांच्या राहण्याची जेवणाची व उपचाराची सोय असलेल्या अधिकृत संस्थांमध्ये भरती करण्यात येणार आहे. योग्य तो पाठपुरावा करून दैवत वृद्धाश्रमातर्फे या रुग्णांचे पुनर्वसन देखील करण्यात येणार आहे. आतापर्यंत अनेक मनोरुग्ण महिला पुरुषांना विविध संस्थांमध्ये भरती करण्यात आले आहे. यापैकी काही मनोरुग्ण बरे होऊन पुनर्वसित झाले आहेत तर काही नोकरी देखील करत आहेत. या अधिकृत रेफर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी ॲडव्होकेट माधुरी देशमुख, राधाकिशन पठाडे, संतोष जोशी, आनंदा अधाने, रेखा मसंत, संतोष जोशी, उमा तुपे, प्रकाश वाकळे, मच्छिंद्र घोरपडे, काकासाहेब अधाने, सतीश दांडेकर, माजी सभापती गणेश अधाने, प्रकाश चव्हाण, सरपंच काकासाहेब अधाने, उपसरपंच जनार्दन वाहुल, ग्रामपंचायत सदस्य विठाबाई रामहरी तुपे, सविता पोपट चव्हाण, कैलास बडुगे, सविता दत्तू चव्हाण, सोमनाथ जाधव, विलास जाधव, युवराज जाधव, राजू ठेंगडे, प्रशांत गदानकर, रामहरी तुपे यांच्यासह दामिनी पथक, रोटरी क्लब, हॅप्पी क्लब यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. ज्ञानेश्वर वर्दे, MCN न्यूज, खुलताबाद.